धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरती आंदोलनाचं लोण आता ग्रामीण भागामध्ये पोहोचलंय. राज्यामध्ये सर्व ग्रामीण भागामध्ये आंदोलनाचं सत्र सुरू असून धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी आता ग्रामीण भागामध्ये आंदोलन सुरू झालं असून राज्यामध्ये सर्वत्र प्रत्येक गावामध्ये धरणं आंदोलन करण्यात येत आहे. याची सुरुवात कर्जत तालुक्यामधील राक्षसवाडी या ठिकाणी झालेली आहे. आमचे प्रतिनिधी गणेश जेवरे यांनी आंदोलकांशी संवाद साधलाय. समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आता गावोगावी लाक्षणिक उपोषण आणि आंदोलन करण्यात येत आहे. याची सुरुवात कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी या गावातून झाली. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सर्व ग्रामस्थ या लाक्षणिक उपोषणामध्ये सहभागी झाले आहेत. सर्व ग्रामस्थांनी या राक्षाई मंदिरामध्ये देवीच्या मंदिरामध्ये आज उपोषण केलंय आणि एक प्रकारे आता आंदोलन आणखी तीव्र राज्यभर करण्यात येणार आहे. आपण या ठिकाणी आंदोलकांशी चर्चा करणार आहोत. राज्यभर आंदोलन होत आहे पण सरकार कुठल्याही पद्धतीने याची दखल घेत नाही. मग या आंदोलनाची पुढची दिशा कशी आहे? निश्चितपणानं सरकारने जर आता दखल घेतली नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने या आंदोलनाचा पवित्रा बदलून आम्ही सर्व जेवढे समाज धनगर समाज महाराष्ट्रातले आहेत ते निश्चितपणानं कायदा हातात घेऊन रस्त्यावर उतरून संघर्ष करून प्रसंगी शस्त्र सुद्धा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही. इथून पुढे आम्ही आमरण उपोषण करून मरणार नाही तर कोणाला तरी मारणार आहे. एवढी भूमिका आमची इथून पुढच्या भविष्य काळात निश्चितपणानं राहील. राज्यभर आंदोलन सुरू आहे. आजही या ठिकाणी लाक्षणिक उपोषण केलेलं आहे. कशी आंदोलनाची पुढची दिशा आहे आणि सरकारला कसं तुम्ही आरक्षण देण्यासाठी प्रवृत्त करा? सरकार हे निकृष्ट दर्जाचं आहे हे आमच्या सर्व समाज बांधवांच्या लक्षात आले. कारण हे समाज सरकार ज्यावेळेस आम्हाला धनगर आरक्षणाच्या अचानक ठरलेल्या बैठकीमध्ये आम्हाला जर एका छोट्याशा राज्याचं उदाहरण देऊन त्यांचा अभ्यास करून आम्ही तुम्हाला या ठिकाणी अंमलबजावणी करू असं या ठिकाणी सरकार सांगतं. कारण आतापर्यंत हा समाज इतका संयमी आणि इतका गरीब समाज आहे, अशिक्षितही, ह्याला कुशल नेतृत्व कोणाचं लाभलेलं नाही आणि असा असणारा हा दिशाहीन समाज कुठतरी आपल्या हक्कासाठी भीक मागतो. आमच्यावरती होणारा अन्याय ह्याच्याकरता समाजाचं शोषण या ठिकाणी करून आम्ही काय पाप केले आमच्या समाजाने अशी प्रवृत्ती या समाजाची झालेली आहे. काकुलती आलेला हा समाज आणि म्हणून ह्या समाजावरती सरकार अन्याय करते. आम्ही इथून पुढचा विषय त्या सरकारच्या विरोधात आम्ही काटेकोरपणाने या ठिकाणी लढल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आपण पाहिलंय की आता हा संघर्ष आयरेनेवर आलाय आणि हातामध्ये शस्त्र घेऊन प्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरू, आता अमरण उपोषण नाही तर शस्त्र घेऊन आरक्षण मिळू अशा पद्धतीचा इशारा या आंदोलनातून या ठिकाणी देण्यात आलेला आहे. गणेश जेवरे, कर्जत, अहमदनगर.